हाय फ्रेंड्स आज आपण तुपाची जी बेरी असती त्यापासून वडी बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ माझ्या मुलाने शूट केलेला आहे आणि मुलांनी शूट केलेला पहिलाच व्हिडिओ आहे हा बघूयात तो कसा शूट करत आहे तो व्यवस्थित करतो का ते पाहूयात तर ती बेरी बनवण्यासाठी मी या कढईमध्ये पाऊन वाटी बेसनपीठ घेतलेला आहे एक वाटी बेरीसाठी पाऊन वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेरी एक वाटी आहे आणि हे आता छान असं आपण भाजून घेणार आहोत कोरडच भाजायचं हे छान असा याचा खमंग असा वास येईपर्यंत आणि याचा कलर लालसर होईपर्यंत भाजायचं हे पीठ आपण आणि कंटिन्यू याला मिक्स करत करत भाजायचं भाज हे छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे मी काढून घेते एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मी ते आणि त्याच कढईमध्ये मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे जेवढं बेसनपीठ होतं तेवढंच दूध घ्यायचं आपण तूप कडवल्यानंतर जी खाली बेरी शिल्लक राहिलेली असते त्यापासून वडी बनवलेली आहे ही थोडीशी बेरी लालसर होऊ द्यायची म्हणजे वडी आणखीन छान लागते हे दूध आता छान असं गरम करून घ्यायचं गरम झालेलं आहे हे छान असं दूध याला उकळी पण आलेली आहे आता यामध्ये मी घेणार आहे एक वाटी बेरी जी आपण तूपकडून खाली शिल्लक राहिलेली होती ती बेरी घेतलेली आहे एक वाटी आणि ही बेरी आता या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि गॅस हा मिडियम हीटवरती ठेवायचा ही बेरी आपण या दुधामध्ये ॲड केल्यानंतर दूध थोडं फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हे थोडंसं मिक्स झालं की लगेचच आपण यामध्ये साखर ॲड करायची म्हणजे हे दूध लवकर फाटत नाही यामध्ये साकर याम याम आता याम मी अर्धी वाटी साखर घेते साखरेचं प्रमाण आपल्याला जसं गोड हवं त्यानुसार ठरवू शकतो अर्धी वाटी साखर हे मेडियम गोड खाणाऱ्यासाठी पुरेसे आहे तुम्ही जास्त कमी करू शकता यामध्ये आणि ही साखर यामध्ये आता पूर्णपणे विरगळून घेऊयात ही पूर्णपणे विरगळलेली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घेऊयात जे आपण भाजून घेतलं होतं ते बेसनपीठ घेत आहे मी चमच्याच्या मदतीनं हे आता छान असं एकजीव करून घेऊयात आणि गॅसची स्पीड ही लो केलेली आहे मी आता बारीक गॅसवरती हे करत आहे मी याचा छान असा गोळा बनवून घेणार आहोत आपण ही वडी खाल्ल्यानंतर लक्षात पण येत नाही की ही, ही कशाची बनवलेली आहे खव्याची वडी ज्याप्रमाणे लागते ज्या चवीची त्याच चवीची ही पण लागते तर आपला छान असा गोळा झालेला आहे आता यामध्ये मी मनुके ॲड करते आपल्याला जे कोणते ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करायचे ते पण आपण करू शकतो मी व्हिडिओ शूट करायला लागले की मुलाची इच्छा असायची की मी माझ्या हाताने शूट करतो म्हणून तर आज म्हणलं बघूया कसा करतो तो तर आज त्याची शूटिंग चालू केली आहे त्यांनी हां छान असा बनलेला आहे गोळा आता मी गॅस बंद करते आणि एका डिशला मी असं तूप लावून घेतलेलं आहे थोडी डिझाईनमध्ये घेतलेली आहे मी डिश आणि यामध्ये आता बेरीचं जे आपण करून घेतलं होतं वडीसाठीचं ते घेऊयात सगळं यामध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि असं पॅचुल्याच्या मदतीनं ते पूर्ण पसरून घेते पूर्ण या डिशला व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे मी हे छान असं झालेलं आहे आता यामध्ये मी वरून थोडासा खोबऱ्याचा खिस असा ॲड करते खिसणीने म्हणजे सगळीकडं सारखा लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही टाकू शकता यामध्ये ड्रायफ्रूट्स हे आता व्यवस्थित स्पॅच्युलाने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे छान असं हे चिटकून बसतो खोबऱ्याचा खिस आला हे झालेलं आहे आता व्यवस्थित हे आता अर्ध्या तासासाठी आपण एक साईडला ठेवूयात म्हणजे ही वडी सेट होते सेट झाल्यानंतर जरी याच्या वड्या पाडल्या तरी पण पडतात तर ही अशी झालेली आहे तयार आपली तुपाच्या राहिलेल्या बेरीपासूनची वडी चवीला पण खूप छान लागते तर ही अशी वेळी तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि आजचा हा माझ्या मुलाने शूट केलेला पहिला व्हिडिओ तर शूटिंग आजची कशी झाली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद